फडणवीसांनी उघडकीस आणलेल्या स्टिंग प्रकरणाचा तपास सीआयडीकडे, गृहमंत्री वळसे पाटलांची विधानसभेत घोषणा, सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचाही राजीनामा। विधानसभेत देवेंद्र फडणवीसांकडून आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब, वक्फ बोर्डाच्या सदस्यांचा जाऊशी संबंध असल्याचा आरोप, सदस्यांची नियुक्ती फडणवीसांनीच केल्याचा नवाब मलिक यांच्या मुलीचा पलटवार। अर्थसंकल्पात राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी तर सेनेला सर्वात कमी निधी, फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला, काँग्रेस मंत्रीही नाराज असल्याची चर्चा। पंतप्रधान मोदींचं नेतृत्व उत्तुंग, पण काही नेत्यांनी त्यांना खुजं केलं, संजय राऊतांचं वक्तव्य, राऊत नरमले असल्याची सोमय्यांची खोचक टीका। 12वी परीक्षेचा केमिस्ट्रीचा पेपर विद्यार्थिनीच्या मोबाईलवर, पेपर फुटला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांचं निवेदन, श्रीगोंद्यातही गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल। पुढील 2 दिवसात मुंबईसह कोकणात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट, तापमान 40 अंशांपार जाण्याची शक्यता। बंगळुरू कसोटी टीम इंडियाकडनं श्रीलंकेचा 238 धावांनी धुव्वा, 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचं 2-0 असं निर्भेळ यश, रोहित शर्माच्या नेतृत्वाची प्रशंसा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।